नेवासा तालुक्यातील अनेक राम मंदिरांमध्ये श्रीरामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रामनवमी उत्सवानिमित्त मंदिरांमध्ये अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळपासूनच तालुक्यातील देवगाव येथील श्रीराम मंदिरामध्ये भक्तांच्या रांगा पाहायला मिळाल्या. महाआरती, महाअभिषेक, प्रसाद, कीर्तन, भजन असे विविध धार्मिक कार्यक्रम दिवसभर सुरू होते. हजारो रामभक्तांनी राम मंदिरांमध्ये प्रभू रामाचं दर्शन घेतलं. मंदिरात आकर्षक रांगोळ्या आणि फुलांची सजावट करण्यात आली होती. प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या मंदिरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्रीराम जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावानं साजरा झाला. 8 दिवसांपासून राम मंदिरात धार्मिक कार्यक्रम सुरू होते. सकाळी 9 ते 12 या वेळेत हरिभक्तपरायण तुकाराम महाराज केसभट यांचे जाहीर कीर्तन पार पडले. कलियुगामध्ये धर्म फक्त एकाच पायावर उभा. भागवत वाचा. राजा परीक्षितीने एक स्त्री बघितली आणि ती रडताना बघितली. त्या स्त्रीला विचारलं काय रडतेस. त्या स्त्रीला सांगितलं, राजा मी स्त्री नाही रे, मी भक्ती आहे. आणि या कलियुगामध्ये मी ढसा 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 भक्ती. आज तर दुपारी 12 वाजता प्रभू श्रीरामाचा जन्मोत्सव साजरा झाला. मंदिरामध्ये कृषी अधिकारी गोरक्षनाथ मुरकोटे आणि त्यांच्या पत्नी स्वातिताई मुरकोटे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी आमदार बाळासाहेब मुरकोटे, माजी जिल्हा परिषद सदस्य आशाताई मुरकोटे, जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे, पंचायत समिती सदस्य अजित मुरकोटे, सरपंच महेश निकम, उपसरपंच भाऊराव काळे आदी उपस्थित होते. कीर्तनानंतर सामुदायिक महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. यावेळी पंचकृषीतील भाविक मोठ्या संख्येनं हजर होते. न्यूज रिपोर्टर फिरोज शेख, एस एन मीडिया, नेवासा.